संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लाईव्ह या चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. महाकवेत हिसडा मारून दागिना लंपास. महाकवे तालुका कागल येथे सायंकाळी 5 दरम्यान महाकवे अणु रस्त्यावर फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचा एकसर धूम स्टाईलने दोन तरुणांनी हिसडा मारून गाडीवरून पळविला, त्यामुळे रस्त्यावर फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कागल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील सुलोचना सिद्राम पाटील वय 70 अणु रस्त्याला सायंकाळी 5 दरम्यान नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या होत्या. यावेळी दोन तरुणांनी पेट्रोल कोठे मिळते अशी विचारणा केली. नेमके याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सुलोचना यांच्या गळ्यातील 40 मणी असलेला एकसर लंपास केला. काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलवरून 30 ते 35 वयोगटातील दोन तरुण होते. मोटरसायकल चालवणारा तरुण रंगाने गोरा व थोडीशी दाढी मिशा असलेला, पाठीमागे बसलेला तरुण रंगाने गोरा व नाक्याला तब्येतीने साधारण जाड पांढरा शर्ट घातलेला, मागे बसलेल्या तोरणानेच महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिजडा मांडून काढून घेतली व पलायन केले. या झटापटीमध्ये महिला उजव्या हातावर पडल्यामुळे ती जखमी झाली. या घटनेमुळे महाकवे आणि पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास कागलचे पोलीस निरीक्षक ओमासे करीत आहेत.